महाराष्ट्र हे भारतातील चौथ्या क्रमांकाचं शहरीकरण झालेलं राज्य असलं तरी या शहरीकरणावर शासनाचं अंकुश ठेवण्यासाठी काहीतरी लोकशाहीमध्ये व्यवस्था आहे, प्रावधान आहेत. पण ही व्यवस्था नेमकी काय आहे या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत SM डेव्हलपरचे प्रमुख शहाजी पाटील आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. तसं पाहिलं तर शहरीकरणासाठी शहरीकरणामध्ये ज्या शासनाच्या काहीतरी अंकुश ठेवण्यासाठी त्यासाठी काहीतरी सर व्यवस्थामध्ये काहीतरी प्रावधान किंवा असं काही व्यवस्था आहे का काही लोकशाहीमध्ये? त्याच्यात मधल्या ज्या प्रावधान आहेत त्या सगळ्या आज आपण संक्षिप्तपणे बोलू. आणि त्या ज्या प्रावधान आहेत त्या प्रावधान बऱ्याच वेळेला हे सामान्य माणसाला माहीत नसतात आणि त्यामुळे सामान्य माणसाला जे रोजच्या रोज लाईफमध्ये जे त्याला टर्मिनॉलॉजी ऐकायला मिळतात त्यामध्ये त्याचं कन्फ्युजन होतं. आता ते समजून घेण्यासाठी महाराष्ट्र हे तुम्ही जसं म्हटलं एक प्रगत राज्य आहे आणि त्याच्यामधलं शहरीकरण याच्यावरती कांकुश ठेवण्यासाठी आपल्याकडे एक अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे आणि त्या अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीला सपोर्टिंग करणारे अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरीट आहे आणि ते MRTP ऍक्ट 1966 अंतर्गत काम करतं. आता हे जे MRTP ऍक्ट आहे हे MRTP ऍक्ट प्रमाणे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या शहरीकरणाचं आहे ते नियोजन त्या ऍक्टच्या अंडर होतं. आता हे नियोजन होत असताना सुरुवातीला काय होतं की सगळ्या ठिकाणीचे जे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे त्या एरियाचे महसूलच्या जमा करण्याबरोबरच त्याच्या नियमन हे सुद्धा त्यांच्याकडे काम असतं. आणि ज्या ज्या ठिकाणी असे काही डेव्हलपमेंटची गरज आहे तर ती लोकं त्याच्यासाठी त्या जमिनीचा NA करण्यासाठी म्हणजे त्याला नॉन ॲग्रिकल्चर जमीन करण्यासाठी कलेक्टरांच्याकडे जाणं बंधनकारक आहे आणि त्याच्यानंतर त्या जमिनीवरती जर काय विकास करायचा असेल तर त्या संबंधातले परमिशनसुद्धा कलेक्टर ऑफिसकडून दिले जातात. आता ज्यावेळेला जास्त प्रमाणात नागरीकरण होतं आणि त्या कलेक्टर ऑफिसनं त्या सगळ्या कंट्रोल करण्याच्या बाहेर जातं त्यावेळेला असं होतं की त्या त्या ठिकाणच्या मग महानगरपालिकांची स्थापना केली जाते, नगरपालिकांची स्थापना केली जाते आणि मग ते महानगरपालिका नगरपालिका त्यांच्या विभागात येणाऱ्या ज्या एरिया आहे तेवढ्या एरियाचं मग ते महसूल जमा करायचं आणि त्यांच्या परमिशनचं कामं करत राहतात. आता असं होतं की महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या व्यतिरिक्त सुद्धा विकासाचा दर वाढवण्यासाठी जर शहर एखाद्या शहराची स्पेसिफिक शहराची विकास करायचे आणि त्या शहराचा विकास करण्यासाठी मग त्याच्यामध्ये स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नियोजन स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून हे केलं नियुक्ती केली जाते. म्हणजे ती स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून केलेली जी नियुक्ती असते ती फक्त त्या शहराच्या विकासासाठीच केलेली असते आणि बाकीची जी आहेत मग NA करण्याचं काम असू द्या किंवा त्या लोकांच्या साठी आरोग्याची सुविधा देण्याचं असू द्या, त्यांना त्यांचा वोटिंग राईट्स एक्झिक्यूट करण्याच्या गोष्टी असू द्यात, या सगळ्याच्या गोष्टी आहेत ह्या शासनाच्या व कलेक्टरांच्या मार्फतच होतात. स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी ही फक्त त्या एरियामधले विकासाच्या योजना राबवायच्या, तिथले प्लॅन पास करायचे, डेव्हलपमेंट प्लॅन करायचे आणि त्याच्यामधले रस्ते लाईट आणि सिवरेजची व्यवस्था एवढ्यापुरतं मर्यादित राहतं. सर कलेक्टर यांच्या व्यवस्थापनापलीकडे काहीतरी शहरीकरणाचं वेग वाढवण्यासाठी काहीतरी कंपन्या शासनानं निर्माण केलेल्या आहेत ज्यांना आपण म्हणतो की 100% ओन्ड गव्हर्नमेंट कंपनीज आहेत, पण या नेमक्या कंपन्या काय आहेत, काय माहिती आहे याबद्दल? मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे शहरीकरणाचा विकास करताना अजून फास्ट विकास करण्यासाठी आणि त्याच्यासाठी डेडिकेटेड कंपन्यांची गरज होती. तर यामध्ये या सगळ्यांचा कंट्रोल करण्यासाठी शासन जिथं स्वतः करू शकत नाही तिथं स्वतःच्या 100% मालकीच्या असलेल्या कंपन्या स्थापण्याचं एक मॉडेल महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झालं. त्याच्यामध्ये शिडकोची स्थापना झाली, MIDC स्थापना झाली, MMRDAची स्थापना झाली, MSRDCची स्थापना झाली, अशा वेगळ्या वेगळ्या एक 4-5 कंपन्या ज्या आहेत ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं स्थापन केल्या आणि त्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपनीज ॲक्टखाली स्थापन झाल्या आणि त्याच्यानंतर त्या कंपन्यांना ज्या कायद्याखाली ते एखादं काम सोपवलं जाईल त्या कायद्याला अनुसरून त्यांनी ते काम करायचे. उदाहरणार्थ 1972 साली शिडकोची स्थापना झाली आणि शिडकोची स्थापना झाल्यानंतर त्यांना एक नवी मुंबई वसवण्याचा पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळाला असं आपण म्हणूया. लोकांना ते कॉन्ट्रॅक्ट या भाषेत चांगल्या प्रकारे समजेल म्हणून मी तसं म्हणतोय. ते हे जे काम आहे हे शिडकोला नवी मुंबई वसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तर ते 113A या कायद्याखाली दिलं MRTP ऍक्टच्या आणि ते त्या कायद्यानं न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी NTDA या सदराखाली ते दिलं गेलं. आता याच शिडकोला ज्यावेळेला वसई विरारचं प्लॅनिंग करण्याचं काम दिलं गेलं त्यावेळेला ते
MRTP 41B ह्या कायद्याखाली दिलं गेलं आणि ते स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून दिलं गेलं. आता त्याच्या पुढे जाऊन शिडकोला नैनामध्ये स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून अपॉइंट केलं. शिडकोला खोपटा न्यू टाऊनमध्ये स्पेशल प्लॅनिंग म्हणून अपॉइंट केलं गेलं. आता हे NTDA आणि SPA ह्या दोन संज्ञा नेहमी वापरल्या जातात, पण त्याच्यामध्ये लोकांचं कन्फ्युजन आहे. आता ते समजून घेण्यासाठी बघा, ज्या वेळेला कलेक्टर एखाद्या एरियाची प्लॅनिंग अथॉरिटी असते, ते त्याला ती नॅचरल प्लॅनिंग अथॉरिटी असते म्हणून त्याला प्लॅनिंग अथॉरिटी असं म्हटलं जातं फक्त. ज्या वेळेला कलेक्टरांच्या अंडर एका स्पेसिफिक एरियासाठी कलेक्टर इक्विवलंट अधिकार दिले जातात, तर त्या ह्याला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणतात. आता ते स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीला कुठल्या कायद्याच्या अंडर त्यांना परमिशन दिलेले आहे त्या पद्धतीने त्यांचे अधिकार डिफाईन होतात. जसं शिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून 113A या कायद्याखाली न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून दिलं. त्यावेळेला असं झालं की ते नवी मुंबईतल्या 95 गावांची गावठाणाच्या बाहेरची सगळी जागा शिडकोनं ॲक्वायर करायची किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते ॲक्वायर करून शिडकोला दिली आणि त्याच्यानंतर ती जागा घेतली शिडको महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, ती शिडकोला मालकी हक्काने दिली आणि त्याचं जे वितरण आहे ते भाडेपट्ट्यावरती केलं. म्हणजे ते 113A खाली NTDA खाली जी शिडकोची स्थापना झाली त्याच्यामध्ये शिडको जमीन घेणार आणि ती देताना भाडेपट्ट्याने देणार. असं याच शिडकोला वसई विरारची स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी देताना 41B खाली तिथली जागेची मालकी ही त्या लोकांचीच राहील. शिडको तिथं फक्त प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करेल, जसं कलेक्टर करतं तसं जागे कलेक्टरच्या केसमध्ये सुद्धा जागेची मालकी लोकांच्याकडे राहते आणि फक्त प्लॅनिंग आणि फॅसिलिटेट करायचं काम करतं. तसंच स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून वसई विरार असू दे किंवा नैना असू दे, या ठिकाणी शिडको ते फक्त त्या लोकांचे प्लॅन पास करणे, तिथले रस्ते बनवणे, गटर बनवणे, पाण्याची त्यांना फॅसिलिटेट करणे आणि त्याच्यासाठी जे लागणारे सर्व्हिस चार्जेस घेणे आणि ती सिटी स्मूथली काम करायला पाहिजे या पद्धतीचं काम करतं. आता गंमत अशी आहे की ह्या SPA मॉडेलमध्ये त्या त्या ठिकाणच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्या तशाच राहतात आणि त्यांचे अधिकारसुद्धा तसेच राहतात. म्हणजे ती त्या त्या एरियामधल्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्यांचे जे काही रेव्हेन्यू हद्द असेल त्या एरियामधले जे काही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अधिकार आहे हे तिथल्या तिथल्या ग्रामपंचायतीनंच असतात आणि त्या ग्रामपंचायती मग तिथल्या नागरिकांच्यासाठी मग ते आरोग्याची सुविधा असू दे किंवा त्यांचे वोटिंग राईट्स एक्झिक्यूट करण्याचे असू दे किंवा गव्हर्नमेंट आणि ती लोकं ह्यांच्यामधला दुवा म्हणून त्या स्थानिक स्वराज्य संस्था काम करतात. स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून येणारी कंपनी फक्त प्रोफेशनली ते प्लॅन पास करणे, त्याच्याशी रिलेटेड सर्व्हिसेस देणे एवढ्यापुरती मर्यादित राहते. सर तुम्ही SPA बद्दल बोललात, NTDA बद्दल बोललात, पण याखेरीज जे सर UDCPR आहेत किंवा त्या व्यतिरिक्त MMRDA नैना असो सिडको असो, सर या ज्या संज्ञा नेहमीच आपण पाहतो वापरल्या जातात, पण यातील संबंध हा सामान्य माणसांना तुम्ही कसं इलॅबरेट करून सांगाल, त्यातला फरक हा नेमका काय आहे? फार चांगला प्रश्न आहे. हा जो गोंधळ आहे हा अगदी सामान्य माणसांच्या पासून अगदी नवीन एखाद्या शिडको सारख्या ऑर्गनायझेशनमध्ये जे नवीन डेप्युटेशनवरती येणारे डेप्युटी कलेक्टरपासून अगदी कलेक्टरपर्यंतचे जॉईंट MD लेवलपर्यंतच्या लोकांना समजून घेण्यासाठी 2-2 महिन्याचा पिरियड लागतो. आता याच्यामध्ये सामान्य माणसांना समजण्यासाठी याच्यामध्ये SPA आणि NTDA जे आहेत ह्या दोन संज्ञा ज्या आहेत ह्या दोन संज्ञा त्या त्या एरियाची कुठल्या कायद्याखाली काम करण्याची परवानगी मिळाली ती आणि शिडको आहे, MSRDC आहे, MMRDA आहे, या ज्या आहेत ह्या गव्हर्नमेंटच्या ओन केलेल्या कंपन्या आहेत. गव्हर्नमेंटच्या ओन केलेल्या कंपन्या हा पहिला भाग. त्यांना कुठल्या कपॅसिटीमध्ये अपॉइंट केलं, SPA कपॅसिटीमध्ये केलं का NTDA कपॅसिटीमध्ये केलं हा दुसरा भाग, आणि त्याच्यानंतर त्यांना अपॉइंट केल्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे काम करायचे. आता पूर्वी त्यांनी त्याच्याखालचं जे काम करायचं होतं त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या एरियासाठी वेगळेवेगळे DCR होते. म्हणजे नवी मुंबईचा DCR वेगळा होता, पनवेलचा वेगळा होता, ठाण्याचा वेगळा होता, नाशिकचा वेगळा होता, कोल्हापूरचा वेगळा होता. आता December 2020 या सगळ्याला युनिफॉर्मिटी आणण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन हा नियम आणला December 2020. त्यावेळेपासून सगळ्याकडचे जे वेगळेवेगळे DCR होते ते मर्ज करून आता एकच युनिफाईड DCR लागू केला. आता मी मगाशी म्हटलं तसं शिडको असू दे किंवा MSRDC असू दे, MMRDA असू दे, ह्या संस्था झाल्या
शिडकोच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, त्यांना ते कुठल्या कायद्यानं ते काम करण्याचं ऑथराईज केलं ते म्हणजे NTDA किंवा SPA. त्याच्यानंतर त्यांनी कुठल्या कायद्याला धरून काम करायचं तर त्यांनी युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन या नियमानं काम करायचं. आता त्या नियमानं काम करताना ते खाली कसं जाता येईल तर ते युनिफाईड डेव्हलपमेंट अँड कंट्रोल रेग्युलेशन नंतर, त्याच्यानंतर सुरुवातीला एखाद्या नवीन एरियाचा त्यांना विकास करायचा आहे तर त्याच्यामध्ये त्यांना त्या एरियाची डेव्हलपमेंट प्लॅन पहिल्यांदा बनवावा लागेल. आता तो जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे म्हणजे त्या एरियामध्ये कुठल्या एरियामध्ये घर असायला पाहिजेत, कुठल्या एरियामध्ये कमर्शियल बिल्डिंग असायला पाहिजेत, किती रस्ते असायला पाहिजेत, मोकळ्या जागा कुठं सोडल्या पाहिजेत, किती शाळा पाहिजेत, या प्रकारचं ते त्या शहराला लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा आणि त्यांचे प्रपोर्शनेटली त्याची विभागणी म्हणजे त्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणूया. आता हा डेव्हलपमेंट प्लॅन त्या त्या रिजनच्या ज्या अथॉरिटीज आहेत ते बनवतात आणि त्या बनवल्यानंतर ते अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीकडे पाठवतात. अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी त्यांच्याकडे असलेले जे काही टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे की तिथे सिनियर ऑफिसर आहेत, डायरेक्टर टाऊन प्लॅनिंग आहे, जॉईंट डायरेक्टर टाऊन प्लॅनिंग आहे, त्यांची कम्प्लीट टीम आहे, ती ते सगळं रिव्ह्यू करून ते सिटीच्यासाठी MRTP ॲक्टमध्ये किंवा UDCPR बरोबर वापरलं आहे का नाही, त्याच्या सगळ्या प्राविधानांचा विचार केला आहे का नाही हे करून त्याच्यासाठीचे सजेशन ऑब्जेक्शन दे, अजून शासन नागरिकांच्या काही सूचना आहेत त्या सगळ्या इन्कॉर्पोरेट करून त्या डेव्हलपमेंट प्लॅनला मंजुरी देतात. आता त्या डेव्हलपमेंट प्लॅनला मंजुरी दिल्यानंतर मग त्याच्यानंतर असं होतं की कुठल्या एरियात काय डेव्हलपमेंट करायचं आहे ते फ्रीज झाल्यानंतर मग त्या इंडिव्हिज्युअल माणसाने त्याच्या जमिनीची ओनरशिप असलेले पेपर घेऊन एका आर्किटेक्टला अपॉइंट करून त्यांना एक प्लॅन सबमिट करायचा आहे. आणि तो प्लॅन सुरुवातीचा जो प्लॅन आहे त्याला लेआउट प्लॅन म्हणतात. त्या लेआउट प्लॅनमध्ये तो त्यांचे प्लॉट दाखवेल, त्या प्लॉटना पोहोचण्यासाठीचा असताना रस्ता दाखवेल, त्या लेआउट प्लॅन सँक्शन करताना त्याचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत मग त्याला ओपन स्पेस सोडायचं असू दे किंवा काही छोट्या घरांच्यासाठी जे प्रावधान ठेवायचं असू दे त्या प्रकारची ती मांडणी केली जाते. आता अलीकडं असं आहे की हे छोट्या छोट्या लोकांनी पॉकेट्सनी हे करण्यापेक्षा म्हणजे त्यांचे लेआउट सँक्शन करण्यापेक्षा एक क्युम्युलेटिव्ह 50 एकर 100 एकर अशा प्रकारचे एकत्र लोक येऊन सुद्धा त्याची मंजुरी घेऊ शकतात आणि त्याला आता टाऊन प्लॅनिंग स्कीम असं म्हटलं जातं. म्हणजे त्या टोटल एक छोटंसं टाऊन 50 एकरचं म्हणूया, 100 एकरचं म्हणूया, 500 एकरचं म्हणूया, त्या टाऊनच्या डेव्हलपमेंटसाठी त्याच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या डेव्हलपमेंट प्लॅन हे सबमिट केलं जातं आणि ते जे प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्याची मंजुरी देतं. म्हणजे कलेक्टर यांच्याकडं किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये काम करताना हे अशाच प्रकारे काम चालतं की तिथल्या DP सँक्शन झाल्यानंतर तिथले जे जमिनीचे मालक आहेत ते त्यांच्या जमिनीवरती त्याच्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठीचं लेआउट प्लॅन सँक्शन करून घेतात. एकदा लेआउट प्लॅन सँक्शन झालं आणि प्लॉटला कायदेशीर स्वरूप आलं की त्याच्या पुढची मग ती बांधकामाची परवानगी घ्यायची आणि बिल्डिंग कम्प्लीट करायची, ही प्रोसिजर त्याचा पुढचा भाग आहे. सर, यापूर्वी SPA असो NTDA या दोघांचाही कुठेतरी संभ्रम जो आहे तो लोकांमध्ये होताच, पण आता ज्याप्रमाणे शासनानं तुम्ही म्हणताय की UDCPRची भर टाकली, मग याचा आता कुठेतरी कन्फ्युजनमध्ये आता तुम्हाला वाटतं अजून आणखीन वाढ झालेली आहे, लोकांमध्ये संभ्रम अजून वाढलेला आहे तितकाच. लोकांच्याकडं सुरुवातीला असलेल्या वेगळ्या वेगळ्या एरियातल्या DCR आणि आता नवीन आलेलं UDCPR आणि UDCPR आल्यानंतर त्याच्याखाली काय काय प्रावधान आहेत याचं सगळं कन्फ्युजन आहे. म्हणजे असं की एखाद्या एरियामध्ये NTDA लागू असेल तरी त्यांना UDCPRच फॉलो करायचं आहे आणि एखाद्या एरियामध्ये स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी असेल तरी तिथं UDCPRच फॉलो करायचं आहे आणि जिथं कलेक्टरांची प्लॅनिंग अथॉरिटी असेल तिथे UDCPRच फॉलो करायचं आहे. फक्त फरक असा आहे की NTDAमध्ये ते जे कॉर्पोरेशन आहे ते सगळी जमीन स्वतःच्या मालकीची करून घेतं आणि त्याच्यानंतर भाड्यानं जागा देतं आणि त्याला परमिशन देतं, पण ती परमिशन UDCPR ॲक्ट खालीच द्यावी लागते. SPAच्या केसमध्ये ती जमीन लोकांची असते आणि लोकांना परमिशन द्यायची असते, त्याच्यामध्ये सुद्धा ते त्यांना UDCPRच्या कायद्याखालीच त्याची परमिशन देणं अपेक्षित आहे. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू सो मच. शहरीकरणावर झालेली ही विस्तृत चर्चा नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत मी घेतो निरोप, नमस्कार.